आज आपण शुगर क्रेविंग किंवा गोड पदार्थ खाण्याची जी इच्छा असते ती कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे ह्या संदर्भात बोलूया. सो जर तुम्हाला शुगर क्रेविंग होत असेल किंवा गोड पदार्थ खूप खाण्याची इच्छा होत असेल तर ते होतं युजली ब्लड शुगर इम्बॅलन्समुळे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. आणि ह्या कंडिशन्समुळे बरेच मेजर आजार तुम्हाला होऊ शकतात, जसं की डायबिटीज, हायपर टेन्शन, हृदयाचे विकार, त्यानंतर लिव्हरचे आजार होऊ शकतात, किडनीचे आजार होऊ शकतात, ओबेसिटी म्हणजे वजन वाढू शकतं, असे बरेच आजार साखर किंवा गोड पदार्थ अधिक प्रमाणात घेतल्यामुळे होऊ शकतात. तर हे शुगर क्रेविंग कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? पहिलं आहे हळूहळू साखरेचं किंवा गोड पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी करणं, आणि त्या जागी जे काही नॅचरल स्वीटनर आहेत ते तुम्ही घेऊ शकता, जसे की फ्रुट्स आहेत, डेट्स म्हणजे खजूर, डार्क चॉकलेट, अशा गोष्टी जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रेविंग होते त्यावेळेला घेऊ शकता. दुसरं आहे प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स यांचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये वाढवणं. कारण जे लोक प्रोटीन्स हेल्दी फॅट्स कमी घेतात आणि कार्बोहायड्रेट शुगर ह्याचं प्रमाण अधिक घेतात त्यांनाच शुगर क्रेविंग होत असते. म्हणूनच प्रोटीन्स आणि चांगले फॅट्सचं प्रमाण तुम्ही आहारामध्ये वाढवलं पाहिजे. स्पेशली तुमचं पहिलं मील म्हणजे ब्रेकफास्ट जो आहे त्यामध्ये जर तुम्ही प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स घेतले तर शुगर क्रेविंग कमी होण्यासाठी खूप मदत होते. नंतर पुढचं आहे स्ट्रेस कमी करणं आणि झोप व्यवस्थित घेणं. कारण ज्यांनाही स्ट्रेस अधिक असते किंवा झोप व्यवस्थित होत नाही त्यांना शुगर क्रेविंग होण्याचे चान्सेस अधिक असतात. म्हणूनच स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा झोप व्यवस्थित लागण्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन रेग्युलरली करू शकता. सो ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची शुगर क्रेविंग नक्की कमी होईल.